हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण इतिहासाचे अतिमहत्त्वाचे 15 प्रश्न असे आहेत की ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त होईल अशा अनुषंगाने हे प्रश्न बनवलेत. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला काय करूया, सुरुवात करूया. आज आपल्या लेसनमधला पहिला पॉईंट आहे, प्रश्न आहे तो म्हणजे संन्याशाच्या उठावाबाबत खालील विधाने विचारात घ्या. 4 विधानं दिलीत, त्याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे, अयोग्य विधान ओळखायचं आहे. हां, तर आणि पर्याय काय दिलेले ते पाहून घेऊया. अयोग्य अ ब भकड वरीलपैकी सर्व आणि वरीलपैकी नाही असं ऑप्शन दिलेले आहे. आता आपण एक एक सेंटेन्स पाहूया, त्यानुसार पाहू. तर संन्याशाच्या उठावाबाबत जी विधानं दिलीत, पहिला उठाव विधान आहे, हा उठाव बंगाल प्रांतात करण्यात आला, तर त्याचं बरोबर आहे कारण हा बंगाल प्रांतात झालेला उठाव होता. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीर्थयात्रेवरील कर हे या उठावाचं मूळ कारण होतं, हे सुद्धा विधान बरोबर आहे कारण तीर्थयात्रेवरचं कर हे लक्षात ठेवा. तिसरं विधान आहे, या उठावातील उठावकर्ते गिरी संप्रदायातील नेते होते, हे सुद्धा विधान बरोबर आहे. संन्याशाच्या उठावाबाबतीत हे गिरी संप्रदायातलेच लोक होते. आणि चौथं विधान आहे, वॉरन हिस्टिंग यांनी हा उठाव पूर्णपणे मोडून काढला, हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे याच्यातलं अयोग्य कोणतंच विधान नाही आहे, त्याच्यामुळं ऑप्शन काय ना, वरीलपैकी नाही. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की संन्याशाच्या उठावाबाबत कोणती विधानं विचारात घ्या म्हटल्यानंतर हा उठाव बंगाल प्रांतात झाला होता, तीर्थयात्रेवरील कर हा या उठावाचं मूळ कारण होतं, गिरी संप्रदायातील नेते ह्या उठावाच्यामध्ये उठाव करते होते, आणि उठाव कोणी मोडून काढला तर वॉरन हेस्टिंग हा उठाव मोडून काढला होता. त्यामुळे ही चारही विधानं काय आहेत, बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे आनंद मठाच्या कथा या पुस्तकात संन्याशाच्या उठावाचे वर्णन खालीलपैकी कोणी केले. एकदम सिंपल आणि सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ते म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी यांनी. कोणी केले, बंकिमचंद्र चटर्जी यांनी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पागलपंथीचा विद्रोह खालीलपैकी कोठे झाला. पहिला ऑप्शन आहे धारवाड प्रांत, दुसरा आहे लखनौ, तिसरा आहे बंगाल प्रांत आणि चौथा आहे महू प्रांत. तर याचा अचूक उत्तर आहे पागलपंथीचा विद्रोह कुठं झालेला आहे, तर तो बंगाल प्रांतात झालेला आहे. पर्याय 3. पुढचा प्रश्न आहे अहोम विद्रोहाबाबत खालीलपैकी विधाने विचारात घ्या. 2 विधान दिलेत आणि त्याच्यातलं विचारलं आहे की बरोबर कोणतं आणि चुकीचं कोणतं ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं आहे तर अहोम विद्रोहाबाबत दिलेली दोन्ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत. परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे, तर हा उठाव अहोम विद्रोहाचा जो उठाव झाला होता तर हा कुठं झाला होता, तर आसाममधला उठाव आहे. आसाममध्ये सध्या आसाममध्ये कोणत्या राज्याचं कोणत्या पक्षाचं सरकार आहे, तर BJP सरकार आहे आसाममध्ये. आणि या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर या उठावाचं नेतृत्व केलं होतं गोमधर कुंवर आणि रूपचंद्र कोणार यांनी केलं होतं. तर अहोम उठावाचं नेतृत्व कोणी केलं तर जरूर लक्षात ठेवा. हे नावच फक्त महत्त्वाचं आहे, याच्यासाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. गोमधर कुंवर आणि रूपचंद्र कोणार यांनी अहोम विद्रोहाचं जे नेतृत्व केलं होतं की जो आसाममध्ये झालं होतं, नावं खूप महत्त्वाचे आहेत, गोमधर कुंवर आणि रूपचंद्र कोणार यांची. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की खाशी विद्रोहाबाबत खालीलपैकी विधानं विचारात घ्यायचे. तर याच्यामध्ये अ ब ब क अ क कोणतं विधान बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ह्याचं अचूक उत्तर आहे, ह्याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. खाशी हा जो विद्रोह झालेला आहे, तर हा विद्रोह झाला होता मेघालय प्रांतात. जसं अहोम विद्रोह आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं, अहोम विद्रोह झाला होता तो आसाममध्ये झाला होता, गोमधर कोर आणि रूमचंद्र कोणार यांनी केला तसा. तसा खाशी विद्रोह कुठं झालेला आहे, तर हा मेघालय प्रांतामध्ये झालेला आहे. याचं नेतृत्व केलं होतं तीरथ सिंह यांनी. खासी विद्रोहाचं नेतृत्व कोणी केलं होतं, तीरथ सिंह यांनी केलं होतं. आणि उठावाचं मुख्य केंद्र काय होतं, तर जैतिया आणि गोरा या पहाडी दरम्यान हे उठावाचं काय होतं, महत्त्वाचं केंद्र होतं. म्हणजे खाशी विद्रोहाबाबत दिलेली तिन्ही विधानं बरोबर आहेत, परंतु परीक्षेसाठी तुम्हाला ह्या नक्की लक्षात ठेवा. खाशी विद्रोह म्हटलं तर तुम्हाला हा मेघालय प्रांतामध्ये झालेला महत्त्वाचा उठाव होता, नेतृत्व केलं होतं तीरथ सिंह, हे नावसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, नक्की लक्षात ठेवा, परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि उठावाचं केंद्र होतं जैतिया आणि गोरा या पहाडी दरम्यान या उठावाचं केंद्र होतं. त्यामुळे खाशी विद्रोह अहोम विद्रोह परीक्षेसाठी महत्त्वाचे उठाव. आता प्रश्न दिलेला आहे 3 विधानं दिलेत आणि त्यातलं तुम्हाला अयोग्य कोणतं ओळखायला सांगितले, त्याचं उत्तर आहे वरीलपैकी नाही. म्हणजे हे सर्व विधानं बरोबर आहेत. आता जसं आपण खाशी विद्रोह पाहिला मेघालय प्रांतामधला, तसा कोल विद्रोह कोणत्या प्रांतामध्ये झालेला होता, तर छोटा नागपूरचा जो भाग आहे ना याच्यामध्ये झालेला महत्त्वाचा उठाव आहे, त्याला म्हटलं तर कोल विद्रोह. आता या उठावाचं मुख्य कारण काय होतं, कोल उठावाचं मुख्य कारण, तर दारूवर लादलेला कर ह्या उठावाचं मुख्य कारण. कोल विद्रोह छोटा नागपूरच्या भागात झाला होता आणि दारूवर लादलेला कर ह्या उठावाचं मुख्य कारण होतं. याचं नेतृत्व कोणी केलेलं आहे कोल विद्रोहाचं, तर बुद्धो भगत आणि गंगा नारायण यांनी या उठावाचं नेतृत्व केले. परीक्षेसाठी ना खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत हे. आता मी जे 3 पॉईंट सांगितलेत ना परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत.
कोल विद्रोहाचं नेतृत्व कोणी केलंय तर बुद्ध भगत आणि गंगा नारायण यांनी केलेलं आहे. ह्याच्या अगोदर पाहिलं होतं आपण काय, त्याच्या अगोदर खाशी विद्रोह पाहिला होता, याचं नेतृत्व केलं होतं खाशी विद्रोहाचं तीरथ सिंह यांनी. आणि याच्या अगोदरचा जो प्रश्न पाहिला होता तो म्हणजे अहोम विद्रोह होता, याचं नेतृत्व केलं होतं गोमधर कुंवर आणि रूपचंद्र कोणार यांनी. त्यामुळे हे जे तिन्ही उठाव आहेत, तिन्ही विद्रोह आहेत, त्याचं नेतृत्व कोणी केलं, कोणत्या राज्याच्या कोणत्या भागामध्ये, भारताच्या कोणत्या भागामध्ये झाले, तेही परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. नक्की नेतृत्वाबद्दल लक्षात ठेवा, परीक्षेसाठी आयएमपी आहे. आता चार विधानं दिली, त्यातलं कोणती बरोबर आहे, तीन बरोबर आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान बघा, द ग्रेट रिबेलियन हे पुस्तक अशोक मेहता यांनी लिहिले, तर हे तुम्हाला जरूर लक्षात ठेवायचं आहे. याच्या अगोदर एम पी एस सीमध्ये ना जोड्या लावामध्ये ना अशोक मेहता गटातून ब गटामध्ये त्यांचं पुस्तक काय विचारण्यात आलेलं आहे, वन लायनर टाईपमध्ये सुद्धा अगोदर 2011 पॅटर्नमध्ये अगोदर विचारण्यात आलं होतं. त्यामुळं द ग्रेट रिबेलियन हे पुस्तक कोणाचं आहे, तर हे अशोक मेहता यांचं पुस्तक आहे, जरूर लक्षात ठेवा, परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर याच्यावरही प्रश्न येऊन गेला आहे, तो म्हणजे 1857 उठावाला राष्ट्रीय उत्थान किंवा राष्ट्रीय उठाव असं कोणी म्हटलेलं आहे, तर ते म्हटले बेंजामिन डिझ्राएल यांनी. 2013 आय थिंक राज्यसेवा पूर्वला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. 1857 उठावाला राष्ट्रीय उत्थान कोणी म्हटलं, तर ते आहे बेंजामिन डिझ्राएली. बेंजामिन डिझ्राएली यांनी 1857 उठावाला राष्ट्रीय उठाव म्हटलेला आहे, म्हणजे पहिलं विधान बरोबर, दुसरं बरोबर. त्याच्यानंतर 1857 हे पुस्तक सुरेंद्रनाथ सेनी यांनी लिहिलं आणि टी आर होम्स यांच्यामध्ये 1857 उठाव हा मुस्लिम षड्यंत्र होता, तर याच्यापैकी तिसरं विधान बरोबर आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे दोन विधानं दिलीत बरोबर ओळखायला सांगितले, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दिवान ए आम आणि दिवान ए खास ह्या ज्या पद्धती होत्या ना, ह्या लॉर्ड डलहौसीनं बंद केलेल्या आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हटलं होतं 1857 उठावामध्ये तत्कालीन कारण काय होतं, तर गायीच्या आणि डुकराची चरबी लावलेल्या काडतुसाचा वापर. तर हे डलहौसी 1857 उठावाचं महत्त्वाचं कारण होतं हे माहीत आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे की दिवान ए आम आणि दिवान ए खास ह्या ज्या पद्धती होत्या ना, तर ते लॉर्ड डलहौसीनं रद्द केलेल्या होत्या. तर दोन विधानं दिली आहेत आणि त्यानुसार आपल्याला ओळखायचं आहे की दोन्ही विधान बरोबर आहेत. दोन्ही बरोबर आहेत आणि त्याचं कारण आहे का, ब हे याचं कारण आहे काय ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे की 1857 उठावात नानासाहेब पेशवे हे इंग्रजांविरुद्ध लढले, बरोबर आहे. कारण स्वतःची पेन्शन व भत्ते बंद केल्यामुळे ते उठावामध्ये इंग्रजांविरुद्ध उभे राहिले, हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. मग आता पहिला ऑप्शन बरोबर येतो, दुसरा ऑप्शन बरोबर येतो, कारण दोन्ही विधानं बरोबर असल्यामुळं. परंतु दुसरा जो सब पार्ट आहे की ब हे याचं योग्य कारण आहे का, तर याचं अचूक उत्तर आहे की हो, त्याचं कारण आहे. कारण नानासाहेब पेशवे हे इंग्रजांविरुद्ध 1857 उठावामध्ये सामील झाले, इंग्रजांविरुद्ध लढले, त्याचं रिझनच ते होतं त्यांची पेन्शन आणि भत्ते बंद केल्यामुळेच ते इंग्रजांविरुद्ध उभे राहिलेले होते. त्यामुळे हा प्रश्न दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि ब हे अचं योग्य कारण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ते खालीलपैकी कोणता ग्रंथ श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिला नाही, तर त्याच्यामध्ये गांधी वर्सेस लेनिन, इंडिया फ्रॉम प्रिमेटिव कम्युनिझम टू स्लेवरी, फेन द कम्युनिस्ट डिफर फ्रॉम लिनेज टू स्टेट. तर याचं अचूक उत्तर आहे की चौथा ऑप्शन त्यांनी लिहिलेला नाही. गांधी वर्सेस लेनिन हे त्यांचं खूप महत्त्वाचं आणि गाजलेलं पुस्तक आहे श्रीपाद अमृत डांगे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत ते. इंडिया व फ्रॉम प्रिमेटिव कम्युनिझम टू स्लेवरी हे स्वतः त्यांचं पुस्तक आहे, फेन द कम्युनिस्ट डिफर हे स्वतः त्यांचं पुस्तक आहे. कम्युनिस्टांच्या बाबतीतला किंवा श्रीपाद अमृत डांगे यांच्या संदर्भातला एक खटला आहे, त्या खटल्याला म्हटलं जातं मिरत कट खटला. मिरत कट खटला. कधी झालेला आहे तो, 1929 साली झालेला खटला आहे, त्याच्या संदर्भातलंही चर्चेतलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे नवयुग मराठा आणि जैन या पत्राचे संपादक कोण, याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे आचार्य अत्रे. आचार्य अत्रे हे काय आहेत, नवयुग मराठा आणि जैन या पत्रांचे काय ते संपादक आहेत. त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा, आचार्य अत्रे म्हटलं की नवयुग मराठा आणि जैन या पत्राचे संपादक. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अहमदनगर जिल्हा हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता, खालीलपैकी कोणाचा या कम्युनिस्टांमध्ये समावेश होत नाही. आता डी बी कुलकर्णी, अण्णासाहेब शिंदे, चंद्रभान आठरे पाटील आणि एकनाथ जाधव. तर तुम्हाला चौथा ऑप्शन जर बघितले तर बाळासाहेब विखे पाटील यांचा ना या कम्युनिस्टमध्ये सहभाग होत नाही, ते इतर चौघांचा होतो. परीक्षेसाठी महत्त्वाचं काय, तर अहमदनगर जिल्हा हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता, त्याच्यामध्ये महत्त्वाचे नेते होते ते म्हणजे डी बी कुलकर्णी, अण्णासाहेब शिंदे, चंद्रभान आठरे पाटील आणि एकनाथ जाधव. हे चार अतिशय महत्त्वाचे व्यक्ती आहेत की जे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अहमदनगर जिल्हा हा कम्युनिस्टांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, त्याच्या संदर्भात होती. हां, तर हे लक्षात ठेवा, बाळासाहेब विखे पाटील यामध्ये येत
नाही, अण्णासाहेब शिंदे, डी बी कुलकर्णी, चंद्रभाना अठरे पाटील आणि एकनाथ जाधव। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे गोवा मुक्ती लढ्यात सहभागी नसलेली स्त्री कोणती। दिलेल्या चारपैकी एक महत्त्वाचा ते म्हणजे सुशीलाताई दिवान ह्या गोवा मुक्ती लढ्यात सहभागी नव्हत्या। इतर कोणकोणत्या सहभागी होत्या? आशा फडके होत्या, सिंधुताई देशपांडे होत्या, सुधाताई जोशी ह्या सुद्धा त्यामध्ये सहभागी होत्या। त्यानंतर पुढचा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे तो म्हणजे हैदराबाद संस्थानातल्या लढ्यामध्ये सहभागी झालेल्या पाच जोडप्यांची नावे दिली आहेत, त्यातली कोणती जोडी चूक आहे? आता याच्या एकूण पाच जोड्या दिल्या आहेत, तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक पाच जे आहे ना ते चुकीचं आहे। ह्याच्यामध्ये राघवेंद्रराव आणि सुशीलाताई दिवान ही जोडी, विनायकराव गीताबाई चालठणकर ही जोडी बरोबर आहे, आनंदराव व आशाताई वाघमारे ही बी जोडी बरोबर आहे, आणि नागनाथराव आणि ताराबाई परंजपे ही बी जोडी बरोबर आहे। म्हणजे हैदराबाद संस्थानातल्या लढ्यात सहभागी झालेल्या जोडप्यांची नावं त्याच्यामध्ये महत्त्वाचे काय चौकत, पहिले चार जोडप्यांची नावं लक्षात ठेवा, राघवेंद्रराव व सुशीलाताई दिवान, विनायकराव व गीताताई चालठणकर, आनंदराव व आशाताई वाघमारे, नागनाथराव व ताराबाई परांजपे। म्हणजे दिवान, चालठणकर, वाघमारे आणि परांजपे ही हैदराबाद संस्थानातल्या लढ्यामध्ये सहभागी झालेली जोडपी आहेत। आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे ज्या युद्धामुळे स्वातंत्र्य व लोकशाही मिळणार नाही, कामगार वर्गाला ज्यापासून काहीच फायदा होणार नाही, त्या युद्धात भारतानं सहभागी होणे असा ठराव 1940 साली कोणी केला? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, किंवा त्याला आपण आयटक म्हणतो, यांनी केला। आयटकचे पहिले अध्यक्ष होते लाला लजपत राय, हे लक्षात ठेव। हिंदू महासभा बी नाही आहे, मुस्लिम लीग पण नाही, आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पण नाही, तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस किंवा त्याला आयटक म्हणतो, त्यांनी असं म्हटलं होतं की ज्या युद्धामुळे स्वातंत्र्य व लोकशाही मिळणार नाही, कामगार वर्गाला ज्यापासून काहीच फायदा होणार नाही, त्या युद्धात भारतानं सहभागी होणे अशा प्रकारचा ठराव त्यांनी 1940 साली केलेला होता। तर या लेसनमध्ये आपण चालू घडामोडचे एक अतिशय महत्त्वाचे 15 प्रश्न कव्हर केलेत, त्यामध्ये बराचसा महत्त्वाचा डाटा आहे की जो तुम्हाला माझ्या परीने सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे। आय होप की लेसन तुम्हाला आवडला असेल, जर आवडला असेल तर जरूर नक्की लाईक करा चॅनलला, सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।